नमस्कार नमस्कार, मी साहेब. शिवम गजानन नायकुडी. हां हां बोला. मी साधारणतः या गोंड्या प्लॉटच्या अदुगर हां. मी काकडी केली होती या बागेमध्ये. तर हां. काकडीचं काय एवढं उत्पन्न झालं नाही. हां. काकडीचं उत्पन्न कमी झाल्यामुळे मी थोडा अपसेट झालो. हां. त्याच्यानंतर गोंडा लावण्याचा विचार घेतला. गोंडा लावल्याच्या नंतर साधारणतः 2 महिने झाले तरी काय फुलाची डेव्हलपमेंट, झाडाची डेव्हलपमेंट कुठल्याच प्रकारची डेव्हलपमेंट नव्हती. तर डेव्हलपमेंट नसल्यामुळे मी थोडा अपसेट होतो. त्यानंतर हाँ, आपल्या नेचर ग्रीनचे आपले कन्सल्टंट जे. नेचर ग्रीनचे लोक माझ्या प्लॉटला विजिट देण्यासाठी आली. आमचे मित्र जयसिंग नायकुडे यांनी आम्हाला सांगितलं की नेचर ग्रीनचे तुम्ही जरा प्रोडक्ट वापरून पहा. तर ते प्रोडक्ट वापरता असताना थोडासा विश्वास हा शेतकऱ्याचा नसतो, त्याचप्रमाणे माझासुद्धा थोडासा विश्वास नव्हता यांच्यावर. परंतु म्हटलं काय हरकत नाही, एकदा वापरलं पाहिजे. 15 ते 20 हजार रुपये आपण आत्तापर्यंत खर्च केला तरी पण काही कुठल्याच प्रकारची त्याची रिझल्ट नाही आला तसं. डेव्हलपमेंट गोंड्याची झालेली नव्हती. त्याच्या कुठल्याच प्रकारचा कृषी केंद्रावरली औषधांचा रिझल्ट नव्हता. परंतु नेचर किंगचं यांनी सॉइल किंग दिल्यामुळे या सॉइल किंगचा चांगला प्रकारे रिझल्ट हा गोंड्यावरती दिसतोय. हे नाही का, तुम्ही खाली ड्रीपने सोडलं ना साहेब? ड्रिपच्या साह्याने आपण याला सॉइल किंग सोडलेलं आहे. याच्या अगोदर कसं तुमच्या मुडी वगैरे कसं, म्हणजे तुम्हाला काही डेव्हलपमेंट नाही, मुडी तर मुडी काही दिसतच नव्हतं. यावेळी मी पहिल्यांदा आलो होतो. पहिल्यांदा काकडीचं रान असल्यामुळे, त्याच्यावरती काकडीची शेती असल्यामुळे काकडीच्या याच्यात ती मुळी डेव्हलपच झाली नाही. पहिल्यांदा ऑलरेडी काकडीनं संपूर्ण शेती खाऊन घेतली होती. सगळ्या गोष्टी डेव्हलप नव्हत्या. मुळीची डेव्हलपमेंट एवढी नव्हती. तर मुळीची डेव्हलपमेंट करण्यासाठी खूप तुम्ही थोडं प्रयत्न दाखवू केला. शकता का? हां, दाखवू बरं. आता मुडीचं काय पोझिशन आहे थोडंसं? आता इथं मुळीची पोझिशन ही अशी म्हणजे अशा मुळे पांढरे मुडे आता खूप भरपूर वाढले. पांढरे मुळीचं डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे झालेली आणि पांढऱ्या मुळीची डेव्हलपमेंट झालेली आहे. तसेच पांढऱ्या मुळीची डेव्हलपमेंट झालेली आणि म्हणून अपटेक वगैरे झालेला. आणि आता कसं आहे तुमच्या, म्हणजे आहे. तोडणे सुरू आहे, तर हा आता म्हणजे किती, म्हणजे तुमच्या टोटल एरिया किती आहे आता पूर्ण? आमचे प 22 गुंठे शेती, 22 गुंठे शेती आहे. 22 गुंठ्याला तोड्याला 500 क्विंटल माल निघतो. खूपच चांगलं. म्हणजे तुम्ही आता म्हणजे नेचर ग्रीनचं जे म्हणजे तुम्ही वापरलेले जसं खत वगैरे, जसं आणि सॉइल किंग आणि जसं ब्लूम बूस्टर, त्याची फवारणी वगैरे तुम्ही केली, त्यामुळे तुम्हाला चांगला रिझल्ट भेटला, म्हणजे तुम्ही खुश आहे. म्हणजे हो, शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? निश्चितपणे नॅचरल ग्रीनचे औषधं प्रोडक्ट वापरा. हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे, रिझल्ट आहे, ऑरगॅनिक रिझल्ट आहे. प्रोडक्ट आहे. अच्छा काय अच्छा यातून कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. म्हणजे फवारणी करताना काही शेतकऱ्यांना हो, काही म्हणजे काय त्रास नाही? तकलीफ होत नाही, काय नाही. हां, धन्यवाद साहेब.